आपण पाहत आहे M24 News। शिराळा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सत्यजित देशमुख यांचा शक्ती प्रदर्शन करत हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला। आंबा माता देवीचे दर्शन घेऊन रॅलीला सुरुवात झाली। यावेळी शिराळा व वाळवा तालुक्यातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते। आंबा माता मंदिरापासून निघालेली रॅली शिराळ्यातील पोटे चौक मरी आई चौकातून पुढे जाऊन ऐतिहासिक ठिकाण असणाऱ्या भुईकोट किल्ल्यावरती सांगता सभा पार पडली। यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार सदाभाऊ खोत, सागर खोत, पृथ्वीराज नाईक, सौ रेणुका देशमुख सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। विजय आपलाच आहे असे सांगत कोणत्याही भूलथापांना बळी न पडता जनसेवा करण्याची एक वेळ संधी देण्याचे आव्हान सत्यजित देशमुख यांनी केले। ते नेमके काय म्हणाले ते पाहू। कैलासवासी शिवराव देशमुख साहेबांच्या निधनानंतर माझ्या आईच्या निधनानंतर मी आज 2024 विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना आदरणीय अजितदादांच्या राष्ट्रवादी तसेच असणाऱ्या अन्य आमचे घटक पक्षांच्या हरत क्रांती असेल हट सुराज्य असेल या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज आज म्हणतोय खूप उत्साह आहे। सरकार योजनेमुळं शेतकरी सन्मान योजनेमुळं तसंच शेतकऱ्यांच्या असणाऱ्या वीज बिल माफीमुळं आणि वरच्या भागाच्या असणाऱ्या स्टायपेंडमुळं खूप वातावरण तयार झालेलं आहे। या मतदारसंघामध्ये शिराळा विधानसभा मतदारसंघामध्ये लोकांना ह्या सगळ्या योजना पुढे कार्यान्वित पाहिजेत त्यासाठी महायुती सरकारने म्हणजे निर्णय कळू देणार आहे आणि त्यासाठी ही सगळे बंदे आज आमच्या शिराळा तालुका आणि वाळवा तालुक्यामध्ये सर्व नेते त्यामध्ये आमचे सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आमदार सदाभाऊ खोत असतील आदरणीय सी बी आप्पा त्याचबरोबर आमचे विधानसभेचे प्रमुख सन्मान्य सम्राट बाबा असतील इथे उपस्थित असलेले आमचे अशोक तत्या असतील भगत नाना असतील आनंदराव पवार साहेब असतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट कवाडे गट जनस्वराज शक्तीचे आमचे विनय पोरे साहेब असतील त्याचबरोबर अतुल बाबा असतील या सगळ्यांच्या असणाऱ्या संयुक्त आशीर्वादाच्या जोरावरती आणि आमचे युवा नेते जयराज पाटील साहेब या सगळ्यांच्या असणाऱ्या प्रयत्नातून हा गड हा शिराळा विधानसभा मतदारसंघ 284 हा निश्चितपणे जनतेच्या आशीर्वादाच्या संदर्भात मनामध्ये गैरसमज असतील ते सगळे काढले जातील हे आपले घरामध्ये चर्चा प्रचंड मोठ्या पद्धतीचं जनमत आहे हे परिवर्तन आहे या परिवर्तनाचा जनतेचा आवाज हा सगळे आमच्या असणाऱ्या मंडळांना एका सोळ्यात आणून हा निकाल विधानसभा मतदारसंघाचा खेचून आणेल असं मला या निमित्ताने ठाम वाटतं।